समताताई तुंबवाड या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या, प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर वृषालीताई किनाळकर. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित बिलोली नगरीचे ज्येष्ठ नेतृत्व, माजी नगराध्यक्ष श्रीमती खंडेरायताई, आमच्या समवेत या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या मैथिलीताई कुलकर्णी, प्रतिभाताई तुडमे, डॉक्टर स्वाती शंखपाळे, कल्पनाताई रोयलावार, उमनाताई शंखपाळे, आमच्या सहकारी राधाताई पटाईत, या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक सौ देशपांडे मॅडम, कार्यक्रमाला विशेष उपस्थित असलेले आनंदरावजी बिराजदार, डॉक्टर प्रशांत सब्बनवार चौधरी सर, गोविंदजी मुंडकर, ज्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून मला निमंत्रित केलं, ते आमचे सहकारी डॉक्टर शंखपाळे, उपस्थित असलेले सयाराम निदाने, धीरज चव्हाण, ज्यांनी आपलं प्रास्ताविक इथे मांडलं ते दिलीपजी खंडेराय, या सेवाभावी संस्थेचे संस्थापक शंकररावजी शंखपाळे, उपस्थित सर्व तालुक्यातून आणि बिलोली शहरातून आलेल्या आमच्या माता भगिनी, ज्यांचे सत्कार इथे झाले, ते सर्व सन्माननीय कर्तबगार सत्कार मूर्ती आणि उपस्थित बांधव आणि पत्रकार बांधव, सर्वप्रथम नवरत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे मनापासून अभिनंदन करते की अत्यंत स्तुत्य असा हा समाजोपयोगी उपक्रम त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राबवला. त्यांचे अभिनंदन आणखी एका कारणासाठी करते. ज्या सत्कार मूर्तींचं आपण इथे स्वागत करत होतो
त्यांची इतकी उत्तम निवड सर्व संस्थेच्या मंडळांनी केलेली आहे. समाजामध्ये स्त्रीला माता, बहीण, पत्नी अशी ओळख सांगून एका चौकटीत शतकानुशतकं बांधलं गेलं, त्या स्त्रीची आज जी वेगळी ओळख निर्माण झालेली आहे, ती शेतकरी आहे, ती शेतमजूर आहे, ती डॉक्टरही आहे, ती क्रीडेमध्ये पारंगत आहे, ती प्रशासकीय सेवेत अधिकारी आहे, अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या राजकारणीपासून ते शेतकरी महिलांपर्यंत आपण उत्तम निवड केली त्याबद्दलही आपण अभिनंदनास विशेष पात्र आहात असं माझं प्रामाणिक मत. इथे कार्यक्रम सुरू होत असताना ज्या सावित्रीबाई फुल्यांना आपण अभिवादन केलं, एक म्हण चीनी भाषेत वृषालीताई सांगितलेली आहे, आपण जेव्हा एका वर्षाचा विचार करतो तेव्हा आपण शेतामध्ये धान्य पेरतो, आपण जेव्हा 10 वर्षांचा विचार करतो तेव्हा आपण बागेत फळझाडे लावतो, परंतु आपण जेव्हा शतकांचा विचार करतो तेव्हा मात्र आपण माणूस घडवतो, पिढ्या घडवतो. आणि ही पिढी जी घडवायची असते त्याची सुरुवात एका कुटुंबातून, एका परिवारातून, एका घरातून होते. ज्योतिबा फुल्यांनी जेव्हा एक पिढी घडवण्याचा निश्चय केला तेव्हा त्यांनी समतेची सुरुवात आपल्या घरात केली. पहिल्यांदा सावित्रीबाई फुलेंना त्यांनी शिकवलं, घरात जेव्हा समता प्रस्थापित होते तेव्हा त्यांचं कुटुंबच नाही, त्यांनी त्यांच्या समकालीन सर्व महिलांचा उद्धार केला आणि संबंध स्त्री जातीचा उद्धार आज सुद्धा त्यांच्या माध्यमातून होतोय याकडे आपण लक्षपूर्वक बघितलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा आपला सत्कार वृषालीताईंच्या, समताताईंच्या हस्ते मी बघत होते तेव्हा मनातून आपल्याबद्दल मला अभिमान वाटत होता. सामान्य कुटुंबातली ही स्त्री आहे, कष्टातून ही पुढे आलेली आहे आणि स्वतःच्या हिमतीतून तिने आपली एक वेगळी ओळख तयार केलेली आहे. सर्व सत्कार मूर्तींसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि हे सगळं बघत असताना आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवू की आत्ता तर ही आपल्या यशाची पहिली पायरी आहे, आत्ता तर ही बदलाची पहिली पायरी आहे, अजून खूप पुढे आपल्याला जायचं आहे. आणि आपण पुढे जात असताना आपल्याला आपल्या इतर महिला भगिनींना सोबत घेऊन जायचं आहे हे आपण विसरून चालणार नाही. किती सुंदर कुमारी सोनिया इथे बोलली, इतक्या कमी वयात इतकी समज तिच्यामध्ये आहे. ती म्हणाली की ज्या ज्या कारणांमुळे आमचा पराभव झाला त्याच्यावर आम्ही चिंतन केलं आणि पुढच्या वर्षी त्या चुका आमच्याकडून होणार नाहीत आणि आमच्यामध्ये काय सुधारणा आम्हाला करता येईल यावर आम्ही विचार करू. प्रातिनिधिक स्वरूपात तिचं इथे मनोगत व्यक्त झालं, परंतु एका स्त्रीच्या मनाला, तिच्या बुद्धीला किती व्यापक दृष्टिकोन आहे आपल्याला तिच्या बोलण्यातून समजलं. स्वतःबद्दल बोलत असताना केवळ माझ्यापुरता विचार तिने केला नाही, तिने संबंध शहराचा विचार केला. माझ्यासारख्या अनेक सोनिया इथे हॉकी खेळतील, फुटबॉल खेळतील, क्रिकेट खेळतील, परंतु त्यांना क्रीडा संकुल उपलब्ध पाहिजे म्हणजे योग्य संधी जेव्हा मिळते तेव्हा स्त्री 100% पुढे जाते. ती योग्य संधी ही आपल्याला एकत्र येऊन तयार करायची. आणि समाज उपयोगी अशा कार्यक्रमांमध्ये आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा निश्चितपणे
आपण स्वतःसाठी आणि स्वतःबरोबर इतरांसाठी सुद्धा संधी उपलब्ध करत असतो आणि हे आपण यापुढेही असंच करत राहिलो पाहिजे हा सुंदर संदेश आपण आजच्या या कार्यक्रमातून घेऊन जाऊया. मला मुद्दाम आमच्या डॉक्टर शंखपाळेंना आणखी एक विनंती करायची आहे. समाजातल्या विविध स्तरातून येणाऱ्या महिलांसाठी आपण काम करता, त्यावेळेला शेवटच्या घटकाची आवश्यकता काय आहे याचाही विचार आपल्या संस्थेच्या माध्यमातून निश्चितपणे होतो आहे आणि तो पुढेही झाला पाहिजे. महात्मा गांधी म्हणतात, रांगेतला सर्वात शेवटचा जो आवाज आहे तो आवाज सगळ्यात महत्त्वाचा आवाज आहे आणि म्हणून त्या शेवटच्या आवाजापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आज एकीकडे प्रत्येक क्षेत्रात महिला भरारी घेत असताना दुसरीकडे अनेक महिला निरक्षर आहेत, अशिक्षित आहेत, याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आपल्या संस्थेच्या माध्यमातून जर आपल्याला साक्षरतेचा काही उपक्रम, डॉक्टर मॅडम इथे उपस्थित आहेत, साक्षरतेचा काही उपक्रम आपल्याला राबवता आला तर तोही आपण निश्चितपणे राबवा. कारण महिलांना साक्षरता हवी, त्यांना कम्युनिकेशन स्किल त्यांच्यामध्ये आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे, संवाद कौशल्य आम्हाला शिकता आलं पाहिजे, मराठी भाषेवर आम्हाला प्रभुत्व मिळवता आलं पाहिजे, आम्हाला इंग्रजी भाषेचंही थोडंफार ज्ञान आता पाहिजे कारण एका ग्लोबल जगात आपण राहतोय. इथे बिलोलीमध्ये बसून मी अमेरिकेशी थेट संपर्क करू शकते. वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळे तंत्रज्ञान हे आता आमच्या शेतीपासून ते प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला वापरता आलं पाहिजे. खरं तर टाटाचा एक खूप सुंदर प्रोग्राम आहे, 40 तासांमध्ये एका भाषेचं फाउंडेशनल म्हणजे बेसिक ज्ञान हा असा प्रोग्राम ते राबवतात. असा प्रोग्राम आपल्या माध्यमातून जर आपल्याला घेता आला तर खूप त्याचा उपयोग या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी होणार आहे आणि या साक्षरता अभियानामध्ये आमच्याकडून जे काही सहकार्य आपल्याला लागेल ते निश्चितपणे मी देण्याचा प्रयत्न करीन एवढं आपल्याला आश्वस्त करते. साक्षरतेसहित आपल्याला महिलांमध्ये आरोग्यासंबंधी, पोषणासंबंधी सुद्धा एक जागरूकता निर्माण करता आली पाहिजे. डॉक्टर वृषालीताई कायम प्रत्येक कार्यक्रमामध्ये याबाबत जागरूकता निर्माण करतात. आजही मला वाटतं मॅडम आपल्याला त्याबद्दल निश्चित मार्गदर्शन करतील. ग्रामीण भागामध्ये आम्ही मैथिलीताई चर्चा करत होतो कार्यक्रमाच्या आधी, आपल्या आरोग्याला, आपल्या आहाराला, व्यायामाला थोडंसं आम्ही दुर्लक्षित करतो म्हणून याविषयीचं थोडंसं एक जी मानसिकता आहे त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. आपण रोजचा शारीरिक व्यायाम करणं किती महत्त्वाचं आहे. डॉक्टर मॅडम आपण ओपीडी चालवता, आपण जेव्हा एखाद्या पेशंटला सांगता की रोजचा व्यायाम करत जा ते फार महत्त्वाचं असतं तेव्हा आमच्या महिला ज्या पेशंट असतात त्या सहज म्हणतात, मला घरचं इतकं काम असतं मला व्यायामाची गरजच नाही, दिवसभर मी घरामध्ये राबते त्यामुळे वेगळा व्यायाम कशासाठी. परंतु घरातलं काम, बाहेरचं काम आणि व्यायाम याच्यामध्ये काय फरक आहे याबद्दलची जागरूकता पाहिजे. आहारामध्ये आपण काय घेतलं पाहिजे, कशा पद्धतीचं पोषण हे स्वतःसाठी आणि आपल्या मुलांसाठी आवश्यक आहे याची जागरूकता आपल्यामध्ये असली पाहिजे. अनेक आपण अहवाल वाचतो, सध्या भारतामध्ये 15 ते 49 या वयोगटामध्ये अनिमियाचं प्रमाण इतकं जास्त आहे, महिलांमध्ये रक्ताची कमतरता, आयर्नची डेफिशियन्सी आणि इतर अनेक जे आजार आपल्याला बघायला मिळतात हे आहारातून आपल्याला कसं या आजारांवर नियंत्रण मिळवता येतं याबद्दल देखील आपण चर्चा केली पाहिजे. प्रत्येक विषयाची जेव्हा आपण एकमेकांमध्ये चर्चा करू, सुसंवाद करू, त्यामधून आपल्या अनेक अडचणी, आपल्या अनेक समस्या या सोडवल्या जाऊ शकतात. त्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे, आपल्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे आणि एकमेकांना विचारांची देवाणघेवाण करून आपण प्रत्येकासाठी प्रगतीचा, विकासाचा नवा मार्ग नेहमी शोधत राहिलो पाहिजे हा संदेश आपण आजच्या कार्यक्रमातून घेऊन जाऊया. आपल्याला दोन्ही प्रमुख अतिथींना ऐकायचं आहे. 10:30 महिला इथे बसलेल्या आहेत. कार्यक्रमाला थोडा वेळ झाला पण मला खूप आनंद एका गोष्टीचा झाला की नेमकं या कार्यक्रमाला महिलांची किती उपस्थिती आहे याचा मला अंदाज येत नव्हता. पण मी जेव्हा या हॉलमध्ये आले आणि गच्च भरलेलं हे सभागृह मी पाहिलं तेव्हा आमची महिला आता बदलासाठी तयार आहे आणि ती बदलासाठी उत्सुक आहे याची जाणीव झाली. आज
शंखपाळे सरांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांमध्ये येण्याचा योग आला. आपल्या यशाची एक वेगळी गाथा जी इथे गायली गेली तिच्यामध्ये सहभागी होण्याचा योग आला, त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते आणि आपण सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप अभिनंदन करून थांबते. जय हिंद.